पुन्हा एकदा महाराष्ट्र कुपोषणामध्ये खूप पुढे गेलाय भयानक कुपोषण आहे पालघरमध्ये दोन हजार एकवीस मध्ये तीन हजार एकोणपन्नास इतकी कुपोषित बालक होती आणि एकट्या ऑगस्ट महिन्यामध्ये चाळीस मृत्यू हे कुपोषणामुळे झाले आहेत तर चोवीस मृत बालक जन्माला आली आहेत कारण आपण हा जो पूरक पोषण आहार आहे यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा केला आहे त्याचं तर माझ्याकडे एफिडेव्हिटच आहे ते जे ऑफ संस्था आहे त्या संस्थेने त्यांच्या एमडीने मध्ये म्हटलेलं आहे कोर्टात एफिडेव्हिट दाखल केलाय की फलाना, फलाना पुरवठादार माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की या रेटमध्ये करणार असाल तर आम्ही ऑर्डर आणतो पहिला आला त्यांनी त्या रेटमध्ये करून वीस टक्क्याची ऑर्डर आणली दुसरा आला तुम्हाला मी पन्नास टक्के मला ऑर्डर देत असाल मी या रेटमध्ये करून आणतो मग त्यांनी ती करून आणली असं एफिडेव्हिट दाखल केलाय आणि तो माल कसा आहे हा तर मागच्या अधिवेशनातच मी आपल्याला दाखवला आपण आतमध्ये नव्हता तर बाहेर दाखवला आणि मग असं जर आपण आदिवासींच्या अन्नधान्यामध्ये असा भ्रष्टाचार जर आपण करणार असू तर कशा प्रकारे या ठिकाणी हो आहे मी सगळी आकडेवारी काही दाखवत नाही पण आत्ता दुर्दैवाने सहा पॉइंट सहा लाख म्हणजे देशामध्ये कुपोषित बालकांमध्ये पुन्हा जे कुपोषण आपण कमी केलं होतं संपवलं होतं वीस वर्ष बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणलं होतं आज सहा पॉइंट सोळा लाख कुपोषित बालक ही या महाराष्ट्रामध्ये आहेत ही अवस्था अत्यंत वाईट अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या भ्रष्टाचाराने केवळ व्यवस्थेला पोखरलं नाही आहे तर या ठिकाणी आमच्या आदिवासी बालकांना देखील पोखरण्याचं काम हे त्या ठिकाणी झालंय